नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। शॉर्ट सर्किटने चवाट गल्ली येथील एका घराला आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाले। यावेळी घरात कोणीही नव्हते, तसेच दुपारी ही आग लागल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। या घटनेनंतर अग्निशामक दलाचे बंब दाखल होऊन जवानांनी आग आटोक्यामध्ये आणली। यावेळी या परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता। हुनगायतील बस थांब्यावर अनोळखी व्यक्ती अंत्यवस्थेत पडली होती। त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे। या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे। यंदाच्या चालू हंगामात राज्यात आतापर्यंत 13.21 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे। यामध्ये बेळगाव जिल्हा अव्वल स्थानावरती आहे। बेळगाव जिल्ह्यातील 26 साखर कारखान्यांमधून तब्बल 13.21 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे। टाटा ग्रुपच्या पुढाकाराने धर्मशाळा हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा स्कायवेचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। बुधवार दिनांक 19 रोजी हा दिमागदार सोहळा पार पडला। या प्रकल्पामुळे पर्यटकांना आता धर्मशाळा ते मेकलोडगंज हा प्रवास 35 मिनिटांचा न राहता केवळ 5 मिनिटात करता येणार आहे। धर्मशाळा रोपवे लिमिटेडच्या डायरेक्टर नेहा पंडित या तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक श्री किरण ठाकूर यांच्या भाचे आहेत। राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, मात्र 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकाच्या हातामध्ये राष्ट्रध्वज असतो। मात्र राष्ट्रध्वज त्याच दिवशी कचरापेटी किंवा फाटलेल्या अवस्थेमध्ये गटारीमध्ये फेकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होत आहे। ही विटंबना रोखावी यासाठी हिंदू जनजागृती गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे, तेव्हा तातडीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। रोहिओ योजनेतून काम देण्यास वारंवार टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त रोहिओ कामगारांनी केदनूर येथे ग्रामपंचायतीला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। सफाई मजदूर कामगारांना अधिकृत असे सरकारी व्यासपीठ आहे, मात्र हे व्यासपीठ अनुचित जाती आयोगाकडे वर्गीकरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, त्यामुळे वाल्मिकी समाज तथा लाखो सफाई मजदूर कामगारांवर अन्याय होणार असून राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ वाढवावा, कोणत्याही प्रकारे त्याचे इतर आयोगामध्ये वर्गीकरण करू नये अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करण्यात आली। बीएडच्या विद्यार्थ्यांचे बसपासचे नूतनीकरण आणि नवीन बसपास देण्याकडे परिवहनाचे दुर्लक्ष झाल्याने प्रशिक्षणार्थींना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे दररोज आर्थिक बुडदंड सहन करावा लागत आहे। परिवहनाने तातडीने बसपासचे नूतनीकरण करावे किंवा नवीन बसपास उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी बीएडच्या विद्यार्थ्यांमधून होत आहे। विविध मागण्यांसाठी आंदोलन केलेल्या पाणी पुरवठा कामगारांपैकी वॉलवमन व दुरुस्ती कामगारांना कामावर रुजू होण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र बिल कलेक्टर व कार्यालयातील कामगार परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे सोमवारी महापालिका आयुक्त रुद्रेश घाई यांची भेट घेऊन विचारणा केली असता आमदारांना भेटा असे आयुक्तांनी सांगितल्याने कामगार अडचणीमध्ये सापडले आहेत। बेळवट्टी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांसाठी सोमवार दिनांक 24 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक झाली। यामध्ये अध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे म्हाळू नारायण मजूकर यांनी बाजी मारली, तर उपाध्यक्षपदी महादेवी परशुराम मेदार यांची बिनविरोध निवड झाली आहे। आज सोमवार दिनांक 24 रोजी श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर येथे तमिळनाडू स्थित कोईमतूर ईशा फाउंडेशनची आदियोगीची प्रतिकृती उभारून विशेष अशी आरास साकारण्यात आली। हे आरास साकारण्यासाठी मूर्तिकार संदीप गोपाळ कुंभार, सचिन आनंदाचे, गणेश देवर, कल्लापा ज्योते, संजय मनगुतकर यांचे सहकार्य लाभले, तसेच पौरोहित्य नागराज कट्टी यांनी देखील सहकार्य केले, तसेच मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्रे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभ रात्री।